गेल्या आठवड्यात ज्या वेळार गोयात ईडीएम म्हणजे जे काय सनबर्न फेस्टिवल म्हणतात ईडीएम फेस्टिवल जे सनबर्न करतात ते झाले आणि थंय एक गोष्ट सगळ्यांचे नजरे गेली आणि ती व्हायरलू झाली ती म्हणजे त्या फेस्टिवलात ज्या स्थानाचे ड्रग्सचा वापर जाता अल्कोहोलचा मोठ्या प्रमाणात वापर जाता वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा वापर जाता त्या स्थानाचे आमचं पवित्र ज्याका आम्ही लॉर्ड शिवा म्हणजे आमचा देवाचं देव ज्याका आम्ही म्हणतात महादेव ह्या देवाचा फोटो एक डिसरिस्पेक्टेड मॅनरात ते स्क्रीनीर प्रेस जावपाक लागलो आणि ती गोष्ट व्हायरल झाल्यानंतर हांवें एक स्टेटमेंट दिलो की हेचो आम्ही निषेध करता आणि निषेध करपा फाटले कारण वेगवेगळी कारणं असतील पण मुख्य कारण म्हणजे आमचं जी आस्थेचो विषय असा एक भावनेचो विषय असा तो दुखाल्लो असा हिंदू धर्मा मधी आणि त्या खातीर त्या सनबर्न फेस्टिवलाचे इमिजिएट एफआयआर रजिस्टर जावची आणि तेजेर जे कोण ऑर्गनायझर आहा तेजेर एक्शन जावची त्याच्या नंतर आता म्हाका दिसता खूप दीस गेले पण सरकारची आजपर्यंत तेजेर कसलीच एक्शन ना म्हणजे हेजो अर्थ की ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक देवाचेही पडून गेल्ले ना त्यांना फक्त इंटरेस्ट असा म्हणतात त्यांचा स्वतःचा वैयक्तिक फायदो आजपर्यंत आम्ही पळयता की ही जर पद्धत खंयचो दुसरो पक्षाचं सरकार असलो आणि थंय जर अशा पद्धतीची जर गोष्ट झाली जाल्यार ह्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नजर रस्त्यार घेतले असले पण आज ते खंय गेले पण त्यांना आज ते पळून गेले ना त्यांना फक्त पळून गेलं असं आपली सत्ता तुम्ही कितेही करा हांगा कसलीही गोष्ट करा देवाचा अपमान करा जाय त्यो गोष्टी करा पण त्यांची सत्ता त्यांना महत्वाची असा हे दाखवून दिता आणि खुपशा जणांनी म्हाका दिसता एक हिंदू संघटनेनूच खंय तरी तक्रार केली पोलीस स्टेशनात ताजेर कंप्लेन रजिस्टर केली असा पण खंय एक्शन झाली असा तुम्ही दाखवून किती सोदता देवाचा वापर फक्त तुमच्या राजकीय स्वार्था खातीच त्या खाती हा सांगपाक सोदता की असले जे सनबर्न इव्हेंट असा येदा कदाचित तो फुडल्या वर्षा येतो त्याका बॅन करचो त्याका हांगा अलाव करचे न्हू कारण त्याने आमची आस्थेचो विषय जो देवाची श्रद्धा असा जी भक्ती असा ती दुखयल्ली असा त्या खातीर आमची मागणी असा की हेज्यान फुडें ह्या फेस्टिवलाक जो सनबर्न जातले त्याका हांगा तुम्ही त्याचेर बहिष्कार घालचो त्याका बॅन करचो आणि त्याला परमिशन दिवपाक जायना अशी आमची मागणी असा. बॉक्स कमिशन सांगला त्या प्रमाणे ईडीएम फेस्टिवल हाचेर व्हडली कॉन्ट्रोवर्सी आसली चालूच आसली बिफोर स्टार्टींग कोर्ट्स हॅव पास्ट स्ट्रिक्चर्स अगेन्स्ट दीस फॉर नॉट फॉलोईंग द रुल्स अँड रेग्युलेशन. आज 3 तारीख झाले एक शब्द टुरिझम मिनिस्टराचं माहितीबद्दल हाऊ डीड दीस ईडीएम गो has the EDM festival and all the noise that was going on throughout the 30th and 31st and 28th and 29th is this helped Goa's image outside the country and internationally AGM tourism minister of kidak ice person aplo success zalo it was the most highest peak of tourism and he is silent on it. In fact, you should have come out and said this was the success and this is how the Goans have benefited. Stakeholders are on record. Tourism, that quality of tourists has gone down totally. Khoiche tourists yatat, basini yatat, rastaje rantat, rastaje nitta khutpaire je, atra tourism minister sangalo, की ती ती माझी जबाबदार नो म्हणून ती होम डिपार्टमेंटची जबाबदार ना ही टुरिझम मिनिस्टर जबाबदार टुरिझम मिनिस्टरान जी ऑर्डर असा तुमका खबर असा ताणें पावर घेतलेले टुरिझम डिपार्टमेंटान टू फाईंड पीपल हू आर कुकिंग ऑन द रोड टू फाईंड पीपल हू आर डुईंग नॉनसेन्स ऑन द रोड दे हॅड ऑब्टेन द पॉवर अँड नथिंग हॅड हॅपन्ड वाय बिकॉज द पॉलिटिकल थग is not bothered about the quality of tourism, he is only bothered to see what benefit he personally gets. And this has become very clear. Now, it was very clear, seen on the TV, seen on your digital media, that the decibels of the sound was higher than what it should be. You can see the police telling them to stop. The court order was very clear. If they exceed, the decibel seized the equipment. Why was the equipment not seized?